या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकानं सोमवारी लक्ष्मी दहीवडी हॉटेल राणवारा या धाबावर टाकलेल्या छाप्यात हॉटेल चालकासह 5 मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली आहे। निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभाग संदीप कदम यांच्या पथकानं सोमवारी ही कारवाई केली आहे। त्यामध्ये राणवारा धाब्यावर धाड टाकली असता हॉटेल चालक गोरखनाथ बाबा बर्गे वय वर्ष 28 ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचं दिसून आलंय। सदर ठिकाणी धाब्याच्या समोरील काउंटर मध्ये देशी विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या। 5 ग्राहक नामे सदाशिव कांबळे, शंकर पांडुरंग सुडके, विनोद पांडुरंग बनसोडे, नितीन हरी टाकळे, संजय मुरलीधर गायकवाड हे ग्राहक मद्य पिताना आढळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई करण्यात आली आहे व गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक सांगोला कैलास छत्रे यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून मंगळवारी दोषारोपपत्र न्यायदंडाधिकारी मंगळवेडा यांच्या कोर्टात सादर केलं असता चालकाला 25,000 रुपये दंड, ग्राहकांना प्रत्येकी 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे। ही कारवाई निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक छत्रे, राजेंद्र वाकडे, सहायक दुय्यम निरीक्षक रवी पवार, जवान तानाजी काळे, गजानन जाधव, विजय शेळके यांच्या पथकानं केली आहे। तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली 22 मे रोजी गुळवंची तांडा शिवाजीनगर उत्तर सोलापूर परिसरात हातभट्टी दारू भट्ट्यावर छापे टाकून केलेल्या कारवाईत 15,000 लिटर गुळ मिश्रित रसायन, लोखंडी भट्टी बॅरेल, प्लास्टिक बॅरेल इत्यादी साहित्याचा एकूण 3,48,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, निरीक्षक पंढरपूर पवन मिसाळ, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जीवन मुंडे, जवान चेतन वनगुट्टी, विकास वड मिले, किशोर लुंगसे, वाहन चालक रशीद शेख, संजय नवले, रामचंद्र मदने यांनी पार पाडली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।